कथेचे नाव आहे प्रबोधनकार आणि कर्मवीर। कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती केली। शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे। या राष्ट्राच्या परदाश्याच्या शृंखला शिक्षणाशिवाय तुटणार नाहीत या विचारांनी प्रेरित होऊन अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। कमो आणि शिका ही योजना राबवून हजारो गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण दिले। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शिक्षण विषयक विचारांचा प्रभाव त्यांच्यावरती पडला होता। शाहू महाराजांच्या स्फूर्तीवर माझ्या बंडखोरीचा पिंड पोचला आहे असे ते नेहमी म्हणत। वसतिग्रह चालवत असताना अनेक वेळा त्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले। रयत शिक्षण संस्थेचे साताऱ्यातील वसतिग्रह धनिनीच्या बागेत होते। शेतामध्ये मुले कष्ट करत स्वतःच्या शिक्षणासाठी आर्थिक कमाई करत काळ्या आईची सेवा करत करत अखंड अशी ज्ञानसाधना करावी। विद्यार्थी स्वतःच नंबर लावून स्वयंपाक करत अनेक व्यक्ती अण्णांना भेटायला येत। त्यांचा मुक्काम वसतिगृहातच असे। एके दिवशी अण्णांना भेटायला आले प्रबोधनकार केशवराव ठाकरे। अण्णांचा आणि प्रबोधनकारांचा जुना स्नेह। प्रबोधनकारांना त्या दिवशी वसतिगृहातील चूल बंद असलेली दिसली। थोडेफार शिळेपाके असलेले अन्न सर्वांनी खाल्ले। प्रबोधनकारांनी चौकशी केल्यावर त्यांच्या लक्षात आले की वसतिगृहात मुठभर सुद्धा धान्य शिल्लक नाही। त्यांना अतिशय वाईट वाटले। दुसऱ्या दिवशी 5-6 मुले आणि तेवढीच पोती घेऊन ते साताऱ्यात गेले। सकाळच्या वेळी चौका चौकात उभे राहून सुरुवातीला थोडा वेळ ते भाषण करायचे आणि लोक जमल्यावर आज अण्णांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जेवणासाठी धान्य नाही, आपण मदत करावी अशी हाक द्यायचे। थोड्याच वेळात 8-10 पोती धान्य गोळा झाले आणि काही दिवसासाठी तरी विद्यार्थ्यांच्या जीवनाचा प्रश्न मिटला। अशा प्रकारे रयत शिक्षण संस्थेला अनेकांची मदत झाली आणि स्वावलंबी शिक्षणाचे हे ब्रीद यशस्वी झाले। लेखनाने निवेदन प्रशांत सरूडकर।